मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनांद्वारे आज बेझनबाग मैदान नागपूर येथे अकरा वाजता कार्यक्रम करून आरएसएस च्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला पण पोलिसांनी ज्या मैदानातून ही रॅली निघणार होती त्या बेजनबाग परिसर आणि इंदोरा परिसरामध्ये एकशे चव्वेचाळीस कलम लागू केला आहे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात भारत मुक्ती मोर्चा महारालीचं आयोजन आज करण्यात आलं होतं भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मिश्राम यांच्या नेतृत्वाखाली सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते परंतु भारतमुक्ती मोर्चाच्या आज होणाऱ्या सभेची आणि रॅलीची परवानगी पोलिसांनी व उच्च न्यायालयाने नाकारली असता आज ते या दोन्ही निर्णयांना न मानता नागपूरच्या महालस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावरती रॅली काढणार होते म्हणून पोलिसांनी बेझनबाग परिसर आणि इंदोरा परिसरामध्ये एकशे कलम लागू केलाय विविध कारणांसाठी काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने देशभरातून एका व त्यानंतर बडकस चौक येथे मोर्चा काढण्या काढण्याबद्दलची अर्ज पोलिसांना दिली होती ती सर्व विचार करून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्यांना परवानगी रद्द परवानगी नाकारण्यात आली होती अशी असताना त्यांनी मान्य उच्च न्यायालय येथे पिटिशन दाखल केली होती आणि मान्य उच्च न्यायालयाने पण त्यांचे पिटिशन रिजेक्ट करून त्यांना सात आठ किंवा दहाचे नंतर सभा जर आयोजित करायची असतील तर ते नक्कीच त्याच्याबद्दल अर्ज करतील आणि पोलीस विभाग त्याचे सकारात्मक निर्णय त्यावर घेतील असे असताना त्यांनी सहा तारीखलाच सभा आणि मोर्चा काढण्याबद्दलची अट्ट धरून बसलेले आहे पोलिसांकडून त्यांच्याशी चर्चा करण्याची भरपूर प्रयत्न झाली परंतु दुर्दैवीने त्यांची ते ते किंवा त्यांचे इतर कार्यकर्ते चर्चा करण्यासमोर येत नव्हते आता सर्व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याची दृष्टिकोनातून शहरात आज एक सो चौरा चौरेचाळीस सी आर पी सी जमावबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आलेली आहे शहरात म्हणजे त्या परिसरात जरीपटका पाचपौली आणि त्या परिसरात वन फोर्टी फोर जमावबंदी आदेश निर्गमित करण्यात आलेली आहे लोकांचं आव्हान राहील की कृपया करून चार किंवा चारपेक्षा जास्ती कोणी लोक त्या परिसरात जमू नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते आता जनताशी आव्हान आहे की अशा प्रकारचे लिडर्सचे प्रक्षोभक भाषणाचे बली न पडता ते कोणत्याही परिस्थितीत तिथे जमू नये आणि पोलिसांना सहकार्य करावी शहराच्या आम जनताला आम्हाला आम्ही विश्वास देऊ इच्छितो की नागपूर शहर पोलीस दल शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे आणि कोणताही अपवादात्मक परिस्थितीला हाताळण्यासाठी पण आम्ही तयार आहोत मला तरी पण विश्वास आहे आणि भारतीय मुक्ती मोर्चाचे नेतृत्व करून अपेक्षा आहे की त्यांनी आत्ता पण आमच्याशी चर्चा करण्यासमोर यावी नक्कीच काही ना काही मार्ग आम्ही काढण्याची प्रयत्न करू वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन भोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट